नमस्कार, आजचा हा व्हिडिओ आहे पहिलीत जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी व या व्हिडिओचा विषय आहे इयत्ता पहिलीचे इंग्रजी. आत्तापर्यंत आपल्या मुलाला बोलीभाषा चांगलीच अवगत झाली असेल. आता आपण त्यांना नवीन एका भाषेची ओळख करून देणार आहोत. ती भाषा म्हणजे इंग्रजी. खरं तर दैनंदिन जीवनामध्ये आपण रोजच इंग्रजी भाषा वापरत असतो. तसेच अनेक माध्यमांमधून इंग्रजीचे अनेक शब्दही आपल्या कानावरती पडत असतात. आता फक्त ही भाषा आपल्याला मुलांना औपचारिक पद्धतीने कशी शिकवायची हे समजून घ्यायचं आहे. कोणतीही नवीन भाषा पाल्याला शिकवत असताना ती भाषा पाल्यासाठी नवीन असते, त्यामुळं ती समजून घेऊन शिकण्यासाठी पाल्याला वेळ लागणार आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आज आपण इयत्ता पहिलीत जाणाऱ्या विद्यार्थ्याला इंग्रजी भाषा कशी शिकवायची हे समजून घेणार आहोत. खरं तर ही मुलं अजून खूपच लहान आहे आणि इंग्रजी भाषा शिकवण्याची सुरुवात सोपी व आनंददायी होईल यासाठी आपण सुरुवात करणार आहोत छोट्या छोट्या गाण्यांपासून. लहान मुलांना गाणे म्हणायला आवडतात, त्याच्यावरती ॲक्शन करायला आवडतात व ते ती गाणे सारखी सारखी गुणगुणतही असतात. म्हणून आपण सुरुवात करत आहोत गाण्यांपासून. म्हणून सुरुवातीला आपण त्यांना छोटी छोटी गाणे ऐकूयात व ती त्यांच्याकडनं म्हणून घेऊयात. त्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेची ओळख होण्यास मदत होईल, भाषा आवडायला लागेल, त्यातनं आनंदही येईल व नवनवीन शब्द मुलांच्या कानावरती पडत राहतील. यातून मुलांना नवनवीन शब्द समजण्यास मदत होईल. आणि हो, हे छोटी छोटी गाणे मुलांकडून म्हणून घेत असताना, त्यांना सांगत असताना या गाण्यांचा मराठीतील अर्थ मुलांना नक्की सांगा. जेव्हा मुलांना गाण्याचा अर्थ माहीत असतो तेव्हा ते गाणे ती समजून घेत म्हणतात व ते भाषेच्या आणखी जवळ जात असतात व यातूनच आपल्याला त्यांना इंग्रजी भाषेच्या आणखी जवळ नेणं सोपं होईल. आणि गाण्यामध्ये जे परत परत येणारे शब्द आहेत ते मुलांकडनं आपण म्हणून घेऊयात, त्यांना ते रोजच्या जीवनात वापरण्याची संधी उपलब्ध करून देऊयात व अशा पद्धतीने आपण मुलांना इंग्रजीच्या अधिक जवळ घेऊन जाऊयात. चला तर मग आजचा दिलेला पूर्ण कृतीसंच आपण पहिल्यांदा वाचूयात, समजून घेऊयात व नंतरच मुलांसोबत घेऊयात.